नमस्कार मंडळी, तुम्ही रोज आहारामध्ये जे दूध आणि दुधाचे पदार्थ घेता त्यामध्ये कसलीही भेसळ नाही आणि आपल्या आरोग्याला त्यापासून कसलाही धोका नाही याची 100% तुम्हाला खात्री आहे का? काही दूध उत्पादक दुधापासून उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक घातक आणि आरोग्याला धोकादायक पदार्थांची दुधात भेसळ करतात। हे मी तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही तर तुमची भीती कमी करण्यासाठी सांगतोय, कारण आपल्या विराज दूध संघामध्ये आहे मिल्कोस्कॅन FT1 हे मशीन। हे मशीन दुधातील 22 प्रकारची भेसळ तपासू शकते आणि 22 प्रकारचे घटक विराज दूध संघामधील लॅबमध्ये दूध चेक करून जमा झालेल्या सर्व दुधापैकी फक्त 100% शुद्ध दूधच पुढे प्रक्रियेसाठी वापरले जाते। म्हणूनच विराज दूध संघाचे सर्वच दुग्धजन्य पदार्थ आहेत पूर्णपणे शुद्ध, दर्जेदार आणि भेसळ विरहित। नमस्कार, मी दीपाली आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथील गुरुनाथ देवकर यांचे आंध्र प्रदेशातील तनकू येथे गलाई व्यवसाय आहे। गुरुनाथ यांचे सुपुत्र नामदेव देवकर हे आपल्या पत्नी आणि मुलांसह तनकू येथे ज्वेलर्सचे दुकान चालवतात। त्यांच्या दुकानात 3 वर्षापासून खानापूर तालुक्यातीलच कुर्ली येथील सूरज बळवंत कुंभार हा तरुण काम करीत होता। सूरज हा देवकर यांच्या घरातच राहत होता। काल मंगळवारी दुकान बंद असल्याने देवकर यांनी आपल्या दुकानातील विक्रीसाठी आणि गिरवी ठेवण्यासाठी आणलेले सोन्याचे दागिने आपल्या घरी आणले। सायंकाळी 7:30 वाजता कामगार सूरज कुंभार आपल्या 4 साथीदारांसह देवकर यांच्या घरात घुसला। यावेळी नामदेव देवकर TV बघत होते। पाठीमागून आलेल्या सूरज याने देवकर यांचे तोंड आणि डोळे दाबून धरले। यावेळी अन्य 4 साथीदारांच्या मदतीने सूरजने चाकूचा धाक दाखवून देवकर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलांचे हात पाय बांधून त्यांच्या तोंडात कापडी बोळे कोंबले। एवढ्यावर न थांबता नामदेव यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील तिजोरीच्या चाव्या घेतल्या। तिजोरीतील रोख रकमेसह तब्बल 3 कोटींचे दागिने सूरज कुंभारसह त्याच्या साथीदारांनी लुटून पलायन केले। हा प्रकार वाऱ्यासारखा तनकू परिसरात पसरल्याने तनकू परिसरात मोठी खळबळ उडाली। यानंतर नामदेव देवकर यांनी या घटनेची माहिती तनकू पोलिसात दिली असून गुन्हा दाखल झाला आहे। तनकू पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवण्यास सुरुवात केली असून या घटनेमुळे मात्र आंध्र प्रदेशासह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।